हम सबके प्रिय नेता और पूर्व प्रधानमंत्री श्री एचडी देवगौड़ा जी, श्री प्रहलाद जोशी जी, श्री एचटी सोमशेखर जी, मांडिया बुद्ध संघ के अध्यक्ष बी आर रामचंद्र जी और आज इस डेयरी के प्लांट से जिनको बहुत बड़ा फायदा होने वाला है, ऐसे मेरे प्यारे किसान भाइयों बहनों आप सभी को नमस्कार। वेद के मेलिरुवंता पूज्य स्वामीजी अवरे ಮತ್ತು ಅತ್ಯಂತ ಜನಪ್ರಿಯ ಹಿರಿಯ ನಾಯಕರಾದಂತಹ ದೇವೇಗೌಡರ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರ, ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರೇ, ಈ ಒಂದು ಮನ್ಮೂಲ್ ಈ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಲಾಭ ಪಡೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರ. ಮಿತ್ರರು, ಇವರು ತಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸ್ಟೇಷನರಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಶುರು ಮಾಡಿ ತಿಂಗಳಿಗೆ 2 ಲಕ್ಷ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲೂ ಶುರು ಮಾಡಬೇಕಾ? ಫ್ರೀಡಮ್ ಆಪ್ ಅನ್ನ ಈಗಲೇ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ. ಮೈ ಲಂಬಿ ಬಾತ್ ಕರ್ನಾ ನಹೀ ಚಾಹತಾ, ಪರಂತು ಇತ್ನಾ ಜರೂರ್ ಕಹನಾ ಚಾಹತಾ ಹೂಂ, ಆಜಾದಿ ಕೆ ತುರಂತ ಬಾದ ಹಿ ಭಾರತ ಕೆ ಕಿಸಾನೋ ನೆ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಮಂತ್ರಾಲಯ, ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಾಲಯ ಸೆ ಅಲಗ್ ಹೋ ಇಸ್ಕಿ ಮಾಂಗ್ ಕೀ ಥಿ. उस वक्त अगर इस पर किसी ने काम किया होता तो आज भारत के किसानों की स्थिति अलग होती. परंतु मैं बधाई देना चाहता हूं देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को कि जिन्होंने अलग कोऑपरेटिव मिनिस्ट्री बनाकर भारत के किसानों के विकास का रास्ता प्रशस्त किया है. स्वतंत्र बंदा के ना ई बंदो ಸಹಕಾರಿತಾ ಮಂತ್ರಾಲಯ, ಸಹಕಾರ ಮಂತ್ರಾಲಯ ಕೃಷಿ ಮಂತ್ರಾಲಯದ ಜೊತೆಗಿರಬಾರದು. ಇದಕ್ಕೊಂದು ಬೇರೆ ಮಂತ್ರಾಲಯ ಇರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ರೈತರ ಮತ್ತು ಸಹಕಾರಿಗಳ ಬೇಡಿಕೆ ಆಗಿತ್ತು. ಆ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಆಗಲೇ ಮನ್ನಿಸಿದ್ರೆ ಇವತ್ತು ರೈತರದು ಮತ್ತು ಸಹಕಾರಿಗಳ ಸ್ಥಿತಿಯೇ ಬೇರೆ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ದುರ್ದೈವದಿಂದ ಹಾಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದಂತಹ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಅವರು ಈ ಸಹಕಾರ ಮಂತ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೊಸದಾಗಿ ಒಂದು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ರಚಿಸಿ ಅದಕ್ಕೊಂದು ಮಂತ್ರಾಲಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅವರ ಮಾಂಡಿ ಉದ್ಘಾಟನ್ ಕೆ ಮಂಚ್ ಸೆ ದೇಶ ಭರ್ ಕೆ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಕಾರ್ಯಕರ್ತಾ ಕೋ ಭೀ ಕಹನಾ ಚಾಹತಾ ಹೂಂ ಕಿ ಅಬ್ सहकारिता के साथ कोऑपरेटिव के साथ अन्याय नहीं होगा. ये भारत सरकार का निर्णय. नानो मंड्य मगाट एरिया ई वंदु वेदिकेयिंद देशदल्लिरुवंत एल्ल रैतरिगे एल्ल सहकारिगळिगे हेळ्ळिक्के बयसुत्तेने. इन्मेले सहकारिगळिगे सहकारी सदस्यरिगे मत्तु रैतरिगे यावुदे रीतियादंत अन्यायवन्न आगलिक्के नावु बिडोदिल्ल अन्नुवंतद्दन्न नानु स्पष्टवागि हेळ्ळिक्के बयसुत्तेने. मित्रों, आज ये मेगा डेयरी का जो उद्घाटन हुआ है, इसमें सिविल वर्क 73 करोड़ का है, प्लांट एंड मशीनरी 188 करोड़ का है. टोटल 260 करोड़ की लागत से 10 लाख लीटर पर डे प्रोसेसिंग का प्लांट यहां स्थापित हुआ है. और इसके अंदर आगे इसको 14 लाख पर डे ले जाने की क्षमता भी है. जब 10 लाख लीटर दूध 10 लाख लीटर मिल्क प्रोसेस होता है तो लाखों किसानों के घर में खुशहाली पहुंचती है. इवत्तु ऐन मंड्य मेगा डेयरी उद्घाटने आगिदे. ई उद्घाटनेयल्लि 73 कोटि रूपाय बिल्डिंग, 183 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪ್ಲಾಂಟ್ ಅಂಡ್ ಮಷಿನರಿ, ಒಟ್ಟು 260 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪ್ಲಾಂಟು ಮತ್ತು ಬಿಲ್ಡಿಂಗು ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ದಿವಸ 10 ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ಹಾಲನ್ನು ಪ್ರೊಸೆಸ್ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಮುಂದಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು 14 ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಜ್ ದೇಶ್ ಭರ್ ಮೇ
कर्नाटक उन राज्यों में से है जहां पर डेयरी कोऑपरेटिव डेयरी बहुत अच्छे से काम कर रही है। आज कर्नाटक में 15,210 विलेज लेवल कोऑपरेटिव डेयरी है जिसमें लगभग 26.22 लाख फार्मर्स अपना दूध दे रहे हैं। इडी इवत्तु देश कर्नाटक कोऑपरेटिव डेयरी क्षेत्र मुंचूणियलिदे। 15,210 विलेजेस हल्ली भागवहिसिद्दारे 22,22,000 ರೈತರು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಬಟ್ 16 ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಲೆವೆಲ್ ಡೈರಿ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಹರ್ ರೋಜ್ 28 ಕರೋಡ್ ರುಪೀಸ್ ಎ 26 ಲಾಖ್ ಕಿಸಾನ್ ಕೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ ಮೇ ಜಾತೆ। 16 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 28 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ 26 ಲಕ್ಷ ಫಾರ್ಮರ್ಸ್ ಗೆ ನೇರವಾಗಿ ಡಿಬಿಟಿ ಮುಖಾಂತರ ಸಂದಾಯ ಆಗ್ತದೆ। मित्रों कर्नाटक ने 1975 से लेकर 2022 तक बहुत अच्छा प्रोग्रेस डेयरी के क्षेत्र में किया है। 1975 वर्गे कर्नाटक डेयरी क्षेत्र अत्यंत वे प्रोग्रेस अवंत ना 75 में 66,000 किलो मिल्क प्रोसेस किया जाता था, इसकी जगह आज 82 लाख किलो मिल्क प्रतिदिन प्रोसेस किया जाता है। 75 किलोलीटर प्रोसेस मारता इतने 82 लाख किलोलीटर प्रोसेस मारता इतने और मिल्क फेडरेशन का टर्नओवर सिर्फ एन्युअली 4 करोड़ रुपीस था, आज वो बढ़कर 25,000 करोड़ रुपीस हुआ। मिल्क फेडरेशन दावा का 4 करोड़ रुपए टर्नओवर इतने इवत्तु 25 लाख रुपए टर्नओवर इवत्तु इदे। और जो टर्नओवर है उसका 0.80% मतलब 100 रुपये के टर्नओवर में 80 रुपीस किसान के हाथ में जाता है। 100 रुपए टर्नओवर इतने वहीवाट इतने अदर 80 रुपए रैतन कई होता है अवंतु महत्व संगति। मित्रों आज मैं ऐसे प्रदेश से आता हूं जहां पर श्वेत क्रांति ने किसानों की किस्मत बदल दी है। नानो इंत प्रदेश बरतने रीतिया प्लांट नम रैतर ಒಟ್ಟು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನೇ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದರು। ಲಗ್ಭಗ 36 ಲಾಖ್ ಮಹಿಳಾಓ ಕೋ ಸಾಲಾನಾ 60,000 ಕರೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಅಮೂಲ್ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಉನ್ಕೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ ಮೇ ಮಿಲ್ತಾ ಹೈ। 36 ಲಕ್ಷ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ ಮೂಲಕ ಅಮೂಲದ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಮುಟ್ತದೆ। ಕರ್ನಾಟಕ ನೇ ಭೀ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಕಾಮ್ ಕಿಯಾ ಹೈ, मगर कर्नाटक के सभी किसान भाइयों बहनों को मैं आश्वस्त करना चाहता हूं कि अमूल नंदिनी दोनों इकट्ठा होकर कर्नाटक के हर गांव में प्राइमरी डेयरी हो इस दिशा में काम करेंगे और 3 साल में कर्नाटक में एक भी गांव ऐसा नहीं होगा जहां पर प्राइमरी डेयरी नहीं हो। कर्नाटक बहुत बड़े केस मारता है ಆದರೆ ಅಮೂಲು ಕರ್ನಾಟಕದ ನಂದಿನಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಊರುಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿರಲಿ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಪ್ರೈಮರಿ ಡೇರಿಯನ್ನ ನಾವು ಸ್ಥಾಪಿಸಬಹುದು, ಅದರಿಂದ ರೈತರಿಗೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು। ಔರ್ ಹಮ್ನೆ ತಯ್ ಕಿಯಾ ಹೈ ಕಿ ಆನೆ ವಾಲೆ 3 ಸಾಲ್ ಮೇ ದೇಶ್ ಕಿ ಹರ್ ಪಂಚಾಯತ್ ಮೇ प्राइमरी डेयरी की स्थापना एनडीडीबी और भारत सरकार का सहकार मंत्रालय करेंगे और इसके लिए हमने पूरी 3 साल की कार्य योजना तैयार कर ली है।
ನಾವು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಎನ್ಡಿಡಿಬಿ ಮೂಲಕ ನ್ಯಾಷನಲ್ ಡೈರಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅದ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯ ಮೂಲಕ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಪ್ರೈಮರಿ ಡೈರಿಯನ್ನ ಸ್ಥಾಪಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ತು ದೇಶ ಭರ್ಮೆ 2 lakh primary dairy at village level हम 3 साल के अंदर बनाएंगे और इसके माध्यम से देश भर के किसानों को श्वेत क्रांति के साथ जोड़कर भारत दूध के क्षेत्र में बड़ा निर्यातक बनेगा ना 2 lakh primary dairy अन्ना निर्माण ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಇಡೀ ದೇಶದಿಂದ ನಾವು ಹಾಲನ್ನ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ ಔರ್ ಮೇ ಆಜ್ ಕರ್ನಾಟಕ ಮಿಲ್ಕ್ ಫೆಡರೇಷನ್ ಕೋ ಯೇ ಬಿ ಕಹನೆ ಆಯಾ ಹೂ ಕಿ ಆಪ್ಕೋ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಆಪ್ಕೋ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಸೆಕ್ಟರ್ ಕಾ ಸಪೋರ್ಟ್ ಔರ್ ಅಮೂಲ್ ಕಿ ಸಾರಿ कार्य पद्धति का सपोर्ट उपलब्ध कराया जाएगा आपको जिस प्रकार की जरूरियात है वो सभी प्रकार की जरूरियात भारत सरकार के कोऑपरेटिव मिनिस्ट्री के माध्यम से करने के लिए हम तैयार हैं गुजरात और कर्नाटक दोनों साथ में मिलकर पूरे देश के अंदर दूध उत्पादन करने वाले किसान भाइयों के कल्याण के लिए बहुत अच्छा काम कर सकते ನಾನು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಕರ್ನಾಟಕ ಗುಜರಾತ್ ಗುಜರಾತದ ಅಮೂಲ್ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ನಾವು ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಒಟ್ಟಾರೆ ಹಾಲು ಉತ್ಪಾದಕಕ್ಕೆ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕು ಕೋಆಪರೇಟಿವ್ಗೆ ಏನು ಸಹಕಾರ ಬೇಕು ಆ ಎಲ್ಲ ಸಹಕಾರವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ ಮತ್ತು ನನ್ನ ಮಂತ್ರಾಲಯ ಅಂದರೆ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಮಂತ್ರಾಲಯ ಇದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಫೆಸಿಲಿಟೇಷನ್ ಅನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ मैं मुंबई सरकार को भी बहुत बहुत अभिनंदन देना चाहता हूं कि पर लीटर 5 रुपया डीबीटी के माध्यम से वर्ष में 1250 करोड़ रुपया 1250 करोड़ रुपया सीधा किसान के बैंक अकाउंट में भेजकर दूध का उत्पादन करने वाले किसानों को उन्होंने बहुत बड़ी मदद की है ನಾನು ಬೊಮ್ಮಾಯಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 1,250 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ನೇರವಾಗಿ ಡಿಬಿಟಿ ಮೂಲಕ ರೈತರ ಖಾತೆಗಳಿಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಹಾಲು ಉತ್ಪಾದನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹಾಕ್ರಾಂತಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕ್ಷೀರ ಭಾಗ್ಯ ಯೋಜನಾಕ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಉನ್ನೋನೆ 65 lakh ಬಚ್ಚೋಕ್ಕೆ 64,000 आंगनवाड़ियों में 150 ml मिल्क देकर उनके पोषण की व्यवस्था न्यूट्रिशन की व्यवस्था भी की बोम्मई सरकार क्षीर भाग्य योजन 55 लक्ष लीटर हालन 64,000 अंगनवाड़ी मूलक मकलू कूड़ा मित्रों अंत में मैं मांडिया दूध उत्पादक समिति के अध्यक्ष को बहुत बहुत मन से बधाई देना चाहता हूं उनको शुभकामनाएं देना चाहता हूं कि डेयरी के माध्यम से मांडिया जिले के सभी किसानों का बहुत भला होगा और इनकी इनकम में बड़ी बढ़ोतरी होगी ऐसी शुभकामनाएं देना चाहता हूं ನಾನು ಕೊನೆಯದಾಗಿ ಅತ್ಯಂತ ತೆರೆದ ಹೃದಯದಿಂದ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಈ ಮಂಡ್ಯ ಮೆಗಾ ಡೈರಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ ಅಭಿನಂದನೆ ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ ಇದರ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ರೈತರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ತರಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲತೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಖಂಡಿತ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹೃದಯದಿಂದ ನಾನು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಮೇ ಆಜ್ ಹಮಾರೆ ಪ್ರಿಯ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಮೋದಿಜಿಗೆ ಮಾತಾಜಿ ಕಾ ನಿಧನ್ ಹುವಾ ಹೈ ಇಸ್ ದುಃಖ ಕಿ ಘಡಿ ಮೇ ಪೂರಾ ದೇಶ मोदी जी के साथ खड़ा है हम सब भी मोदी जी के साथ खड़े हैं उनके परिवार के साथ खड़े हैं उनको श्रद्धांजलि देकर मेरी बात की मैं समाप्ति करता हूं वंदे मातरम इवत्तु नम्म प्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अवर ताई मातोश्री अवर निधनरागिद्दारे अवरिगे इडी देश मोदी अवर जोतेगे अवर ई दुःखद संदर्भदल्लि इरुत्तदे अन्नुवंत
ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮವನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಇವರು ತಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಸ್ಟೇಷನರಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಶುರು ಮಾಡಿ ತಿಂಗಳಿಗೆ 2 ಲಕ್ಷ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲೂ ಶುರು ಮಾಡಬೇಕಾ? ಫ್ರೀಡಂ ಆಪ್ ಅನ್ನ ಈಗಲೇ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ.